नमस्कार, गोमंतक टीव्हीचेर तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार। हांव समिदा कुंकळकर आयच्या गोमंतक टुडे ह्या बुलेटिनाक सुरवात करता। सविस्तर खबरां पयली पळोवयात आयच्यो हेडलायन्स। मेघना सावड्डेकरान जमा केले 2 कोटी रुपया। बाणस्तारी अपघातात मरण आयिल्ल्या फट्टे आणि अरूप करमाकराच्या कुटुंबाक मेळटले 50 लाख। आयआरबी पुलिसाच्या बायलेक लागली गुळी, घोवाचे रिव्हॉल्वर पळयतना झाले फायर। जखमी बायलेचेर जीएमसीत उपचार सुरू, फुडलो तपास चालू। फोणे पुलिशेन अप्पर बाजारातल्या जुगार अड्ड्यार घाली धाड, चौगांक घेतले ताब्यांत। पावसाचो थेंबूय ना, वेल्यान रखरखते वत। हवामान खात्यान जारी केल्लो येल्लो अलर्ट। गरिबांच्या हक्काचे 330.78 कोटी रुपया केन्ना दितले सरकार? काँग्रेस फुडारी अमरनाथ पंजीकाराचो मुख्यमंत्र्याक प्रश्न। बोमकारांचो प्रश्न, गुन्यांवकारी घडणुको आणि हेर विषयावेल्यान विजयान सरकाराक काढले उजरावन, देशाचे नाव बदलपाकूय घेतली हरकत। आता पळयात खबरो विस्तारांत। बाणस्तारी अपघात प्रकरणात कोर्टाच्या आदेशा प्रमाण मर्सडीज कारीची ओनर मेघना सावड्डेकरान 2 कोटी रुपया कोर्टात जमा केले। हे 2 कोटी रुपया कोर्टान मरण आयिल्ल्यांचे आणि जखमींच्या फॅमिलीक वाटून दिल्यात। मरण आयिल्ले फडते फॅमिलीक आणि अरुण करमाकराच्या फॅमिलीक दरेकी 50 लाख रुपया दिवपाचो कोर्टान आदेश दिला। कांय दिसा फाटी बाणस्तारी एक्सिडंट जो जाल्लो, मर्सडीज कारीन 3 जणांचो जीव घेतलेलो आणि 3 जण भितर गंभीर जखमी झाले, जायबंदी झाली। आणि ह्या सगळ्या प्रकरणात कोर्टान आदेश दिल्लो की मेघना सावडेकर हिणी कोर्टान 2 कोटी रुपया हे आसा ते जमा करचे। आणि आयज जी अपडेट महत्वाची आसा ती म्हणजे मेघना सावडेकर हिणी 2 कोटी रुपया हे कोर्टान जमा केले असतात। आणि जे कोर्टान आता हे 2 कोटी रुपया कोणाकोणाक कितले दिवप त्याचो सुद्धा निवाडो दिल्लो असा, त्याचेरूच आम्ही ही लाईव्ह अपडेट घेऊन तुमच्याकडे येतात। 2 कोटी रुपये जे मेघना सावडेकर हिणी दिले, तातूंतले 50 लाख रुपया हे सुरेश आणि भावना फट्टे हेंका मेळटले। आमकां सगळ्यांक खबर आसा की ह्या ॲक्सिडंटान सुरेश आणि भावना फट्टे ही जी घोबायलां आसली दिवाडीची, तेंकां दुर्दैवी मरण आयले। आणि आता तांकां ह्या 2 कोटींतले 50 लाख रुपया दिवपाचो कोर्टान आदेश दिल्लो आसा। त्या उपरांत अरूप कर्माकर हेका 50 लाख रुपया मेळटले। अरूप कर्माकर हो गोंया भायलो आसलो आणि तो तेजी जी जावपी बायल आशिल्ली ती दोघांय ट्रॅव्हल करताली पणजेच्यान फोणेच्या दिकेन, आणि त्यांना तेका ह्या ॲक्सिडंटात दुर्दैवी मरण आयले। तेका 50 लाख रुपया दिवपाचो कोर्टान आदेश दिला, म्हणजे त्याच्या फॅमिलीक। आणि त्याच्या उपरांत शंकर हळणकर जो हातून जखमी झाल्लो तेका 40 लाख रुपया दिवपाचो कोर्टान आदेश दिला। वनिता भंडारी एका 35 लाख रुपया दिवपाचो कोर्टान आदेश दिला। वनिता भंडारी हे अरूप कर्माकर आणि वनिता भंडारी ही दोघांय एकाच 2-व्हिलराचेर आशिल्ली आणि ती पणजेच्यान फोण्या वताली, त्यांना अरूप कर्माकर एका दुर्दैवी मरण आयले आणि वनिता भंडारी हे जखमी असा, तेका 35 लाख रुपया दिवपाचो कोर्टान आदेश दिला। आणि निमणे कडेन राज माजगांवकर हो एक जखमी ह्या ॲक्सिडंटातलो, तेका 25 लाख रुपया दिवपाचो कोर्टान आदेश दिला। तर अशा तरेन हे 2 कोटी रुपया मेघना सावड्डेकर हिका जे कोर्टान डिपॉझिट करपाक लायिल्ले त्या 2 कोटींतले परत एकदा तुमकां सांगता, सुरेश आणि भावना फट्टे ह्याच्या फॅमिलीक 50 लाख रुपया, अरूप कर्माकर हाज्या फॅमिलीक 50 लाख रुपया, शंकर अणकार हाज्या फॅमिलीक 40 म्हणजे तेका 40 लाख रुपया जो जखमी असा, वनिता भंडारी हांकां 35 लाख रुपया, आणि राज माजगांवकर हेका 25 लाख रुपया दिवपाचो आदेश कोर्टान आयज जारी केल्लो असा। मेघना सावड्डेकर हाणें जे समन्साक अपील केल्लो ती अपील याचिका जी आसा ती कोर्टान डिस्पोज ऑफ केल्या। आणि जे मृत असा म्हणजे हांकां मरण आयले आणि जे जखमी असा ह्यांच्यांनी जे दावे कोर्टात केल्यात ते 6 महिन्या भितर निकालात काढपाचो आदेश कोर्टान दिल्लो असा। तर ह्या
एकूण प्रकरणा ही महत्वाची अपडेट जेंका मरण आयले आणि जे जखमी असली तेंका हे 2 कोटीतले 50-50, 35 आणि 25 असे हे 25 लाख रुपये अशा तरेचो हे 2 कोटीतले त्यांच्या फॅमिलीक हे आता वाटप जातले आणि कोर्टान तसो आता आदेश दिल्लो असा. मजगती ह्या ॲक्सिडेंट प्रकरणात आणिकूय जी अपडेट झाली ती म्हणजे आपाचो फुडारी आणि ॲडवोकेट अमित पालेकार हेका क्राईम ब्रांचीन अरेस्ट केल्लो आणि त्याची बेलारूय मागीर सुटका झाली. त्याका पहिली अंतरीम जामीन दिलो, इंटरीम रिलीफ दिली आणि पयरूच त्याका जामीन जो असा फुल फ्लेज जामीन हो मंजूर झाल्लो असा. मंगळारा राती म्हापशा IRB पुलिसाच्या बायलेक गुळी लागपाचो दुर्दैवी घडणूक घडल्या. नेमको प्रकार किती घडलो पळोव्या हो सविस्तर वृत्तांत. एक एकदा कुतूहल मनशाचे आंगलट येता. अशीच एक घडणूक मंगळारा राती म्हापशा घडली. मंगळारा राती गिरी म्हापशेच्या एका IRB PSI बायलेक आपले पोलीस कवचाचे रिव्हॉल्वर पळोवपाची उमळशी आयली आणि ती तिका बादली. मेळिल्ल्या माहिती प्रमाण IRB PSI खंय घरांत सकल हॉलांत आशिल्लो आणि त्याच्या बेडरूमांत ताची घरकान. थंय पोलीस कवचाचे रिव्हॉल्वर आशिल्ले. ते रिव्हॉल्वर हातांत घेवन ती पळयताली. इतल्यान फायरिंग जालें आणि गुळी तिका लागली. हे घडणुकेंत ती गंभीर जखमी झाली. उपरांत तिका पयलीं म्हापशेच्या जिल्हो हॉस्पिटलांत व्हेली आणि थंयच्यान GMC धाडली. सद्याक मेळटा ते माहिती प्रमाण तिची भलायकी खंय स्थिर आसा मात ती उलोवपाक शकना. फुडलो तपास चालू आसा. योगेश मेराशी सयत ब्युरो रिपोर्ट गोमंतक TV. मंगळारा राती IRB ज्या PSI बायले कडल्यान चुकून पिस्तोलांतल्यान गुळी सुटली त्या IRB PSI FIR रजिस्टर केला. या प्रकरणाची चौकशी करून ते PSI वरिष्ठांक अहवाल धाडटले असे उतर गोय पुलीस अधीक्षक निधीन वाल्सन हाणी सांगले. PSI घरा वेल्ले पिस्तूल नितळ करताना वा ते हातात घेऊन पळताना ही घडणूक घडली अशी शक्यताय असा असे निधीन वाल्सन हाणी सांगले. लेडी उनके हाथ से वो गोली निकला है. सो द पोलीस ऑफिसर हॅड टेकन द पिस्टल to his house, and after that the lady was actually the wife was it was told I was either she was cleaning or she was curious to know about that weapon and in which this incident happened. So we have already registered an FIR in this case and investigation is taken up. We are making a report and sending this report to his competent authority as well. Already we have set rules and procedures, and all the staff in the general course as well as during repeated training we train all the officers regarding the safe guidelines and procedures which has to be followed as far as weapons are concerned. फोण्या वयल्या बाजारांत चलपी बेकायदेशीर जुगार अड्ड्याचेर मंगळारा राती पुलिसांनी धाड घालून 4 जणांक अटक केल्या. ताचे कडल्यान रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे सामान पुलिसांनी जप्त केले. गोयात वचत थंय बेकायदेशीर थापटी नेटान चलता. जाव ग्रामीण वाठार वा जाव शारी वाठार, वचत थंय बेकायदेशीर जुगाराचे अड्डे नेटान चलल्यात. मंगळारा राती फोण्या पुलिसांनी वयल्या बाजारात चलपी जुगार अड्ड्याचे धाड घातली. 4 जणांक अटक केल्यात. ते भायर रोकड आणि हेर सामान पुलिसांनी जप्त केले. पुलिसांचे हे कारवाईचो व्हिडिओय व्हायरल झाला. ह्या व्हिडिओच्या निमणे कडेन पुलिसांनी जांकां धरल्यात तातूंतल्यान एकल्यान फुजो काढिल्ल्याचे दिश्टी पडटा. ब्युरो रिपोर्ट गोमंतक TV. हवामान खात्याचो अदमास चुकलो. 4 दीस हवामान खात्यान येल्लो अलर्ट जारी केल्लो, पूण पावसाचो थेंबो ना. वताचे मात रखरख. सकाळीच 8 वरांचेर वताचो भगभग जाणवतालो. उपरांत दनपरां वताक भायर सरपाची स्थिती नाशिल्ली. फाटल्या कितलेशेच वर्सां अनुसूचित जमात, OBC आणि हेर जमाती खातीर सरकार 330.78 कोटी रुपयांची अर्थीक मजत दिवपाक अपयशी ठरला असो आरोप काँग्रेस फुडारी अमरनाथ पणजीकारान केलो. 8 वर्सां परस चड काळ जावन गेलो. 330.78 कोटी रुपयांची पुराय रक्कम 15 सप्टेंबर 2023 मेरेन दिवपाचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत हाणी दिल्ले. देखून मुखेलमंत्री आपले उतर पुराय करतलो काय असो प्रश्न काँग्रेस फुडारी अमरनाथ पणजीकारान उप्रासलो. विरोधी पक्षनेता युरी अलेमोव हांच्यानी प्रश्न विचारल्या. कांय प्रश्नांच्यो जाप येवन तितून ते आंकडे हांगा आसात आनी तितून दिश्टी पडटा की कशा रितीन हे सरकार लोकांचे पयशे
पावोपाक टायमार पावोपाक फेल जाल्ले आसा आनी तितून तेंच्यानी कारणां जीं दिल्या तीं कारणां थोडीं खरीं दिल्या आनी थोडीं बंडलाय मारल्या आसतली वेळ मारून व्हरपाक असेंब्लीन तेंच्यानी तिकिटाचें कितें थंयसर दिल्या आसतलीं कारणां पूण तितूंचें एक कारण मात तेंच्यानी सारकें दिलां की सरकारा कडेन पयशे ना सरकारा कडेन पयशे ना हें कारण तेंच्यानी हितून खंय तरी दिल्लें आसा तें एक कारण सोडलें जाल्यार बाकीचीं कारणां हीं फक्त विरोधकांच्या जे प्रस्न विचारल्यात तेंच्या दोळ्यांत उदक लावपाचें काम तेंच्यानी केल्लें आसा असेंब्लीन अशें जावपाक जायना आमी जर पयलें पळयलें ज्या स्टार एलिक्यू 12A डेटेड 18 जुलय 2013 जे विरोधी पक्ष नेता युरी आलेमांव हांणी प्रस्न विचारलेलो तितून 35,73,00,000 हे वेरियस सोशल वेलफेअर बेनिफिशरी इन्क्लुडींग अमाउंट ऑफ 21.50 crores टुवर्ड्स कोवीड रिलीफ टू मार्जिनलायज म्हणजे उपेक्षीत आणि असंघटीत लोकांक दिवपाचे आसा पुराय आंकडो जर ह्या तिनूय खात्यांचो जालो जाल्यार तो 330,78,00,000 हे इतले सरकार लोकांक रीण आसा लोकांक जे टायमार मेळपाक जाय आसले ते मेळोना 333,78,00,000 333,78,00,000 हो आंकडो तेंच्यानी दिल्लो सरकारान दिल्लो आंकडो आसा जो लोकांक मेळपाक जाय आनी 15 तारखेर मुख्यमंत्र्यान सांगला हो 15 तारखेर तो सगळे पयशे लोकांचे दिवपाचो आसा आमी तीच मागणी करपाक येयल्या कित्याक आमकां खबर आसा की गोंयचो मुख्यमंत्र्यान हेच्या पयली फटींगपणा केल्या इंडियाचो भारत भौमाचो विशय फुडल्या सप्तकांत जावपी संसदेचे अधिवेशन गुन्यांवकारी घडणुको आनी DIG विशया वयल्यान गोवा फॉरवर्डाचो मुखेली विजय सरदेसायान सरकाराक उजरावन काडले चलयेची गळ काडपाच्या प्रकरणात DIG कसलीच कारवाय जावंक ना अशें कित्याक ताच्या जाग्यार हेर कोणूय आशिल्लो जाल्यार ताका मात सोडचे नासले अशें विजय सरदेसाय म्हणटा DIG केसीन कॉन्क्लुझीव पनिशमेंट ऑर कॉम्प्रिहेन्सीव पनिशमेंट जावंक ना ताका हें करप ट्रान्सफर करप इज नॉट पनिशमेंट सर्वसामान्य मनशाक मॉलेस्टेशन अटेम्प्ट केल्लो जाल्यार ताजेर कितें ख्यास्त ताका भोगपाची ती ताका भोगूंक ना म्हणटकच हिस्ट्री दॅन रिपीट्स एक संवय आसा की एकदां जर पचलें जाल्यार दुसरोय म्हणटा आपुणूय करता तें पचतलें सो एक क्लियर कट डेटरंट म्हणून सरकारान जी एक्शन घेवंक जाय आशिल्ली ती थंय घेतली ना म्हणून म्हाका दिसता तें तीच क्रायम रेप्लिकेट जाल्ली सोरो पिवून म्हणटा ती गाडी चलोवपाकूच जायना सोरो पिवून गाडी चलोवप्यांचेर खर कारवाय जावपाक जाय अशें विजयान मागला एक्सिडंट जावन डॅथ जाता इन दीस केस परवरी केस ते म्हणटा ते सोऱ्या खातीर न्ही म्हणून पूण म्हाका दिसता की सोऱ्याचे आल्कोहोल मिटर टेस्ट जी आहा ती सामकी करूंकूच जाय आनी वन हॅज टू बी व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट टू इट की सोरो पिवून तुका चलोवंक मेळूंक जायना हांव सोरो पिवपी मनीस पूण आय एम ऑफ द ओपिनियन की सोरो पिवून चलोवंक जायना सोरो पिवून तुवें घरा वचूंक जाय वा तुवें एक कंपनी हाडूंक जाय कोण तरी जो पिना नाजाल्यार तुवें पिवूंक जायना हें दीज आर इट्स एन इंटरनॅशनल डेस्टिनेशन गोंय म्हणटा तें एक इंटरनॅशनल ट्युरिस्ट डेस्टिनेशन आनी सगळ्या इंटरनॅशनल ट्युरिस्ट डेस्टिनेशनाक हे कायदे लागू आसा ते भशेन प्रोग्रेसीव आमी जावपाक जाय गांवांनी लोक घरां बांदतात आनी मागीर घर नंबर घेता तुम्ही इतली बांधकामां कायदेशीर करतात मागीर भोमाची घरां कित्याक कायदेशीर जावपाक शकनात अशें विजय विचारता सरकार कितें उलयता आरे ती देवळां सकयल उरतलीं तर कितें शिडी घालून देंवतलो आनी ती देवळां कितें ती रोयण केदी व्हडली आहा रे ती आनी ते स्वयंभू देवूळ मरे हिंदी हिंदू संस्कृती कितें कळटा आमकां मागीर म्हणटा 4 घरां वता पूण 15 घरां इल्लीगल आहा गांवांनी कोणाच्या घरां इल्लीगल आहा हांव भाटकार हांगा आमचे हांगा आमी पळयलें मळकर्ण्या सगळे एन्टायर हें एग्रिकल्चर म्हण आहा पूण घरां कितलीं जाय एक वाडो आहा सारको कोणाच्या घराक परमिशन आहा खंयच्या गांवांनी परमिशन दिता कोण ते बांदतात आनी मागीर हावज नंबर घेतात हें कल्चर आहा मरे गोंयचें सो तुमी आतां घरां मोडटले आनी मागीर म्हणटले तें इल्लिगल घर म्हणून आरे तुमी रेगुलरायजेशनाक इतलीं बिलां हाडटात
रेगुलरायझेशन ऑफ दीस स्ट्रक्चर दॅट स्ट्रक्चर ती रेगुलरायझेशन जाणलं ना म्हणून कित्याक वयल्यान सांगता तूं. सो म्हाका एक कळना की मंत्री थंय कित्याक वचना, बोमा कित्याक वचना, मुख्यमंत्री बोमा कित्याक वचना, ते लोकांक थंय वचून कित्याक मेळना. इंडियेचे भारत जाऊन कितें जावपाचे आसा, हाचो फायदो कितें, अशें केले जाल्यार विदेशांतले लोक आमकां हांसतले. संवसारांत सातूच देशांची नांवां बदल्ल्यात आनी ही नांवां आयज आनी काल न्ही 50 वर्सां पयलीं बदल्ल्यात अशें विजयाचें म्हणणें. की इंडियाचें भारत जाता. आतां इंडियाचें भारत जावन कितें जातलें नवें आनी कित्याक तें जावचें? तूं म्हणटा म्हाका नाकाशें दिसता म्हणून, हांव तुका विचारता कित्याक तें जावचें आनी तें जावन कितें फायदो जावपाचो कोणाक? ऑन द कॉन्ट्ररी म्हाका एक अशें भंय दिसता की इंटरनॅशनली लोक हांसतले आमकां. तूं गुगलाचेर वच आनी चॅक कर कितले देशांनी आपली नांवां बदलल्यां काय म्हणून. 100 कितले देश आहा, 140 मध्ये देश आहा काय 160, 160 देशांच्या भितर सातूच देशांनी नांव बदललां. सी लॉन म्हणटा पळय, सी लॉन म्हणून आशिल्लें तें श्रीलंका केलें 1972 कितें रे, सी लॉन आशिल्लें तें श्रीलंका केलें 1972 म्हळ्यार 50 वर्सां पयलीं श्रीलंकेक नांव बदल्लें. तें आमी आतां 50 वर्सां नंतर इंडियेक नांव बदलतात. सो कितें जालें अजाप जातलें? ऑन द कॉन्ट्ररी म्हाका भंय दिसता की आमचे आमकां लोक हांसतले म्हूण. आनी इंडिया भारत जालें काय पब्लीक अशें म्हणटले म्हाका भंय दिसता. आय होप वी डोंट बिकम द लाफिंग स्टॉक ऑफ द वर्ल्ड. इतली इंटरनॅशनल डिप्लोमसी करून, इतल्या कडेन भायर वचून नांव जोडून आतां जर लोक आमकां हांसूंक लागले कितें म्हणल्यार तुमी देशाचेंच नांव बदलता. फॉर एवरी चेंज देर इज अ रिजन, देर इज अ पर्पज. एवरीथींग दॅट इज गोइंग टू हॅपन नाव बिफोर द लोकसभा इलेक्शन डन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज द पर्पज ओनली ऑफ इलेक्शन. आनी कितें? एनीथींग यू कॅन एट्रिब्यूट ओनली टू द इलेक्शन. इट इज नॉट अ चेंज डन बाय प्रमोद सावंत, इट इज अ चेंज डन बाय नरेंद्र मोदीज गव्हर्नमेंट. सो जो सेंट्रल गव्हर्नमेंट आसा ज्याका इलेक्शन फेस करपाचें आहा, आतां तो जर कितें करता आतां तें इलेक्शना खातीरूच करता अशें निश्कर्श काडचो पडलो ना. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. एका नाल्लाचो खूब गोष्टी खातीर उपयोग जावं येता. शेतकारांक फक्त नाल्ल विकचे सोडून ताचे बाकीचे भागांचो वापर करपा खातीर तांकां प्रोत्साहन दिवपाक जाय, तांकां तयार करपाक जाय आनी मार्केट दिवपाक जाय. सरकार तांच्या प्रमोशना खातीर तयार आसा, पूण शेतकारांनी फुडाकार घेवपाक जाय. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणें सांगलें. प्लास्टीक क्लचर आनी मायक्रो न्युट्रियंट्स कार्यावळी वेळार मुख्यमंत्री उलयतालो. आतां तो एग्रीकल्चरांतल्यान इनकम वाडटलो म्हणजे आमी कितें तरी लायतले आनी तेजे विकतले आनी तोच इनकम जातलो असो न्ही. आसा त्या एग्रीकल्चरांतल्यान कसो इनकम वाडपाक शकता हाजेर आमी विचार करपाची गरज आसा. फॉर एग्जाम्पल सिंपल कॉयर आमी बरेंच जाण सोंडा बरेंच जाण न्ही 90% न्ही 95% सोंडा आमी जाळून उडयता. पण कोणीच आमी कोणाकूच एडवायज करिना की बाबा त्याच कॉयरा पासून मल्टी इट इज अ कॉयर इज अ बीग इंडस्ट्री. That industry itself of the 400 crores of rupees. Turnover of that industry of coir itself is 400 crores of rupees. Itko tito multiple use asa. Ane aami, ya sagale ja asa pehnu, ya chulin garata. In short, thodkya saga paja aami tato chulin garpa use karta. Tato multiple upyog karpa khatir, aami jan sagale ni motivate kele, dalarus farmer karta. आमी ताका तयार करपाक शिकयलें, आमी ताका मार्केट दिवपाक शिकयलें जाल्यार तेजो उपयोग आमी खूब बऱ्या पद्दतीन वेगवेगळ्या लोकांक दिवपाक शकतले. म्हाका दिसता ह्या सगळ्याचो प्रयत्न सरकार प्रमोट करपाक तयार आहा, पण तेजी इच्छा तुमच्या कडेन आसपाक जाय. तुमी कशा बऱ्या पद्दतीन प्रमोट करपाक शकतले ते. काँग्रेसीच्या भारत जोडो यात्रेक 1 वर्स पुराय जाल्ल्यान गोंय प्रदेश काँग्रेस समितीन पदयात्रेचे आयोजन केला. ही पदयात्रा नावेलच्यान सुरू जातली, ती मडगांवच्या लोहिया मैदानाचेर सोपतली, उपरांत लोहिया मैदानाचेर व्हडली सभा जातली. फाल्यां 7 सप्टेंबर आनी 7 सप्टेंबर 2022 इतिहासीक भारत जोडो यात्रा आमचे लिडर श्री राहुल गांधीन कन्याकुमारीतल्यान चालू केली. फाल्यां 1 वर्स पुराय जाता, फाल्यां 1st anniversary हाज्या निमित्तान टू कमोमरेट पूर्ण देशभर आमी काँग्रेस पक्षातर्फे हो कार्यक्रम आयोजित केला. आनी गोंयान आमी नावेली
ते लोहिया मैदान फाल्यां सांजेच्या 5 वरांचेर ते 6 वरांचेर आमी 5 to 6 वो आमचो भारत जोडो यात्रेचो हो वॉक आसतलो. ताज्या उपरांत आमी लोहिया मैदानार येतले आनी वी वील एड्रेस द गॅदरींग. आज ज्या परिस्थितीन जें वातावरण ह्या बीजेपी सरकारान म्हाका दिसता तयार केल्लें आसा गोंयान राज्यान तशेंच देशभर, गोंय म्हणटा तें एक हार्मनींग एक पीस लवींग स्टेट अशें पूर्ण जगभर आमी वॉज नोन एज. पूण आज खंय तरी प्रयत्न चल्ला की ही हार्मनी जी आसा लोक जे एक आपुलकायेन जे रावतात ते खंय तरी डिस्टर्ब करपाचो प्रयत्न चल्ला, खंय तरी फूट घालपाचो प्रयत्न चल्ला. म्हाका दिसता की पुराय गोंयच्या जनतेन शूड नॉट फॉल प्रे फॉर सच टॅक्टिक्स ऑफ बीजेपी. आनी आमी सगळे एक जावन म्हाका दिसता वो राज्य आनी वो देश मुखार व्हरपाची गरज आसा. समेस्त गोंयच्या जनतेक हांव मागतां की फाल्यां तांणी मोठ्या संख्येन ह्या गोवा एडिशन भारत जोडो यात्रेक फाल्यां पार्टिसिपेट जावचें. 4:30 वरांचेर दैवज्ञ हॉल थंयच्यान आमची यात्रा चालू जातली. सगळ्या लोकां कडेन मागता की ताणें जे पीस लवींग गोवा जें आसा तें म्हाका दिसता आमी प्रोटेक्ट करपाची गरज आसा. फाल्यां मोठ्या संख्येन तुमी सगळ्यांनी हांगा हाजीर जावचे. देव बरें करूं. सद्याक देशभर चर्चा आसा ती म्हणल्यार आमचे देशाचे नाव इंडिया बदलून ते भारत जातले काय कितें हाची. 18 सप्टेंबर सावन सुरू जावपी संसदेच्या खासा अधिवेशनात हो बदल जावपाची शक्यताय आसा. ताका तशें कारणूय आसा. नेमके चल्लां कितें आनी ताजे राजकारण्यांचो आनी सर्वसामान्यांच्यो प्रतिक्रिया कितें, पळोवया हो खासा रिपोर्ट. 9 आनी 10 सप्टेंबराक दिल्लीन जावपी G20 परिशदे खातीर येवपी सोयऱ्यांक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी 9 सप्टेंबराक रातचें खासा जेवण दवरला. हे खासा जेवणाच्या आमंत्रण पत्रिकेचेर प्रेसिडेंट ऑफ भारत असो उल्लेख केला. इंडियाचे जाग्यार भारत म्हूण केल्ले बदलाची चर्चा देशभर सुरू जाल्या. हे अशें केल्ल्यान आतां हाचे फुडें इंडिया हें नांव काल भाय थारतलें आनी हाचे फुडें भारत हेंच नांव उरतलें म्हूण वेगवेगळ्या मत प्रवाहांची चर्चा देशभर चालू जाल्या. देखिए मैं भारत सरकार का मंत्री, यहां आपके बहुत सारे चैनल्स के नाम भी भारत से शुरू होते हैं, तो इनवाइट भी अगर भारत से नाम से तो इससे किसी को परहेज क्यों होना चाहिए? ये भारत विरोधी कौन है? भारत का विरोध कौन कर रहा है? करो, अगर आपको भारत को भारत बोलना है तो कोई बुरी बात तो नहीं है, भारत ही बोल रहे हैं भारत को ना. लेकिन कुछ विपक्षी पार्टी एतराज कोई है, चलो इंडिया है तो इंडिया है, भारत है तो भारत. मेरा नाम जैकी है, मुझे कोई जॉकी बोलता है, कोई जेकी बोलता है, मेरे नाम को इतना तोड़ देते, मगर मैं नहीं बदलूंगा. हम कैसे बदलेंगे? नाम बदलेंगे? हम थोड़ी बदलेंगे. लाइक दिस इंडिया, व्हाट डज इट मीन? इट डजंट मीन एनीथिंग. सो इफ आई गिव यू अ मीनिंगलेस नेम, यू विल बिकम अ मीनिंगलेस स्टूपिड पर्सन इन फ्रंट ऑफ मी, बिकॉज आई हैव अ मीनिंगफुल नेम, आई हैव अ ट्रेडिशन, आई हैव अ कल्चर, यू हैव नथिंग. सो इन दैट कॉन्टेक्स्ट वी हैव बिकम इंडिया. इंडियाचे भारत करपाचेर काँग्रेसीन खर टिका केल्या. गोयचो काँग्रेस फुडारी आनी काँग्रेस वर्किंग कमिटीचो पर्मनंट इनवायटी गिरीश चोडणकरान हाचेर टिका केली. जो मोदी गव्हर्नमेंट आसा, नरेंद्र मोदी, दलित अमित शाह, बीजेपी, दे आर इन अ पॅनिक मूड. राहुल गांधीची भारत जोडो यात्रा जायत सपन, तांकां जो तरेन लोकांचो प्रतिसाद मेळटा, लोकांचो सपोर्ट मेळटा, तें पळोवन तांकां ते हाल्ल्यात. ताजे नंतर सगळे अलायन्स इंडिया नांव धरले, सगळ्यो विरोधी पक्ष आसा ते एक जावपाक लागल्या आनी ते वाडत आसात, तांच्यो मिटिंग्यो जायत आसात. सो ह्या सगळ्या हितून ते कळटा की ते दबावा अंडर येयल्या. इंडियाचे भारत करपाक काँग्रेस आता विरोध करता. मात हेच काँग्रेसीचे गोयचे आदले खासदार शांताराम नायक हाणें 2012 वर्सा हे विधेयक लोकसभेंत मांडिल्ले. मजगती इंडियाचे भारत करपाचेर सामान्य गोंयकारांनी आपल्यो प्रतिक्रिया दिल्या. आता सरकार जे इंडिया आशिल्ले ते आता भारत करपाक सोदता, आतां तुमचें मत कितें, तुमकां कितें दिसता? बरी गोष्ट आहा ती, कित्याक आमची संस्कृती हिंदू आसा आनी हिंदू कल्चर आमच्या सगळ्या भारता भितर हे चाललेलं आसा,
आणि हे जर त्यांच्यानी जर आता इंडियाचे ते भारत म्हणून केले तर त्याचा काय फरक पडतो आणि बरं जातो. पण राजकारणी नका, पण जर निर्णय घेतला तो बरं गाव असा आणि त्या हे आजचे इंडिया म्हणजे किती असा इंडिया येतं ते इंग्लिश शब्दविषयाचे आमचे संस्कृत आहे आमचे शब्द जाता इंडो भारत म्हणून ते आमची हिंदू हिंदू संस्कृतीन जाता त्यापेक्षा इंडिया म्हणजे ते भारत हे जातातले आणि मातशे बरे दिसतले पळोवपाक आणि ऐकोपाक आणि लोकांक लागतं भुरग्यांक सुद्धा म्हणपाक हे बरं पडतले. इंडिया जे नाव आशिले ते भारत करता ते आमकां नाका न्हू आसा ते सारखे आहा. आता समज आता तुम्ही इंडियाचे भारत केले पण न्हू आता आमचा पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड त्याचे किती आहात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ते सगळे आमकां चेंज करपाक पडटले मागीर त्या त्याच्या फाटल्यान आमकां नाचपाक पडटले लायनीक रावपाक पडटले टायम वेस्ट आमचो सगळे पयसो आणि पयसो वेस्ट आमचो. ब्युरो रिपोर्ट गोमंतक टीव्ही. गोमंतक टुडे हे बुलेटिन हांगाच सोपता. आता रोखडेच पळयात आवाज गोयचो हे बुलेटिन. पळयत रावात गोमंतक टीव्ही.